आता पण शंकरराव बुट्टे पाटील शाळेमध्ये आहे. दहावीचा आज पहिला पेपर आहे, तर आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात की त्यांना हा पहिला पेपर कसा गेला आहे. ताई, तुम्ही कोणत्या शाळेतून आलात? लेण्याद्री विद्या मंदिर बालालवाडी. आज कोणता पेपर होता? पाहिजे मराठी. तो पेपर तुला कसा गेला? एकदम सोपा. तू काय सांगशील? मस्त गेला. पेपर खूप छान होता. आता पुढचे पेपर असेच पाहिजे. काय सांगशील, कोणता पेपर होता आज आणि तो तुला कसा गेला? आज मराठीचा पेपर होता आणि तो अगदी सोपा होता आणि चांगल्या प्रकारे लिहिलाय तो आणि वे पण चांगला पुरला, त्यामुळे चांगला पेपर लिहिला. आता तुम्ही शालेय जीवनातून महाविद्यालयाकडे जाणार आहेत, तर त्याबाबत काय सांगाल की शालेय जीवन तुम्ही सोडून जाणार आहे, म्हणजे तुमचा जो शालेय टप्पा आहे तो तुम्ही सोडणार आहे, तर त्याबाबत काय सांगाल? त्यामुळे वाईट तर वाटणारच, कारण शाळेचे दिवस आणि कॉलेजचे दिवस हे वेगवेगळे असतात आणि याच्यामुळे खूप खूप फरक असतो. त्यामुळे वाईट तर वाटणारच, पण नवीन पण चांगली एक सुरुवात होईल की आपण जगाच्या खऱ्या स्पर्धेत उतरणार. तो तुला कसा गेला? आजचा पेपर खूप सोपा गेला. बालभारतीने दिलेल्या प्रश्नसंचामुळे प्रश्न सोडवताना काहीच अडचण आली नाही. खूप सोपे गेले पेपर आणि वेळेचं नियोजनसुद्धा खूप बरोबर झालं. आता तुम्ही शालेय जीवनातून माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश करणार आहात, तर त्याबाबत तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? कुठेतरी खंत वाटते का ती की तू शाळा सोडून जाते आणि तू आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे, त्याबाबत काय सांगशील? हो, याच्याबाबत खूप खंत वाटते. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण याच शाळेमध्ये झाले आणि आता इथून सोडून जायचं म्हणजे जरा दगडावर पाय ठेवण्यासारखंच आहे. आनंद पण होतोय की आम्ही वरती चाललोय आणि दुःख पण होतोय की आम्ही इथून सोडून चाललोय. आपल्या समवेत अजून काही विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना हा पहिला पेपर कसा गेलाय. तर काय सांगशील, आज तुमचा कोणता पेपर होता आणि तो तुला कसा गेला? आज आम्हाला उर्दूचा पेपर था आणि ते होत आसान गेला आहे आणि ही बालभारतीमध्ये आम्हाला बहुत मदत हुई है, इसकी वजह से हमने बहुत अच्छा लिखे पेपर और पहला पेपर बहुत आसान गया है और ऐसा लगे कि आगे के पेपर भी बहुत अच्छे जाए हमारे. अब तुम स्कूल छोड़ के जाने वाले, तो आपको कैसे लग रहा है? हमें स्कूल छोड़ने का बहुत दुख भी है और खुशी भी है कि कामयाबी हमारी बढ़ रही है, आगे कामयाब होंगे, और अभी खुशी भी है और गम भी है कि हम अपने टीचरों को स्कूल को छोड़ कर जाएंगे. आप क्या करियर करना चाहते हैं आगे जाके? मुझे बैंक मैनेजर बनना है और इसके लिए बहुत पढ़ाई करनी होगी और करेंगे इंशाल्लाह. आपल्या समवेत केंद्र प्रमुख साबळे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलं आहे. या ठिकाणी या केंद्रामध्ये जुन्नर 1380 या केंद्रामध्ये एकूण 791 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. यामध्ये एकूण इतर शाळा ज्या आहेत त्याही शाळेचे एकूण 9 शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत, विद्यार्थी आपापले घेऊन. आणि अतिशय पालक, विद्यार्थी आणि माझी जी टीम आहे, माझे सर्व सहकारी शिक्षक यांनीसुद्धा हे काम नियोजित वेळात आणि अतिशय सतर्क राहून या बोर्डाचं काम पूर्ण करण्यास मला खूप मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. आता पेपरचं वातावरण कसं होतं? एकदम छान पेपरचं वातावरण, कुठलाही कोणत्याही वर्गात गोंधळ किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होण्यासारखे असा कोणताही, म्हणजे तणावमुक्त थोडक्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे हे आजच्या पेपरवरून माझ्या लक्षात येत आहे.